करवाढ दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवत सत्ताधाऱ्यांचा धिक्कार करीत विरोधकांनी एकत्रित येऊन सभागृहाबाहेर आणि सभागृहात जोरदार निदर्शने केली। करवाढ दरवाढ विरोधात शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या सदस्यांनी एकत्रित येत महापालिकेच्या सभागृहाबाहेर आणि सभागृहात निदर्शन केले। शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या सदस्यांनी एकत्रित येत महापालिकेच्या सभागृहाबाहेर आणि सभागृहात निदर्शन केली। यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध घोषणा फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचा धिक्कार करत विरोधकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। यामध्ये विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, वृषांत दुत्तरगावकर, विनोद भोसले, कामिनी आडम यांचा समावेश होता। गेल्या 4 वर्षात सत्ताधारी भाजपने काहीच विकास कामे केली नाहीत, नुसतं बापू आणि मालकांना खुश करण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधकांनी केला आहे। वृक्षांच्या जाहिराती आपण दरवर्षी देत आलेलो आहोत आणि यावर्षी काय झालं माहिती नाही। तर भाजपने आणि प्रशासनाने या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे जाहिरात न देता आणि महाराजांचं नाव घेऊनच सत्ते झाले। दुसरी बाजू आहे आज आपण बघतो 4 दिवस 5 दिवसावर गेलेला आहे आणि कुठलंही हे न करता बाकीच्या आजच्या सभागृहामध्ये जे विषय आहेत त्या सगळे करवाढ दरवाढीचे विषय आहेत आणि एकीकडं तुम्ही कुठल्याही सुविधा दिल्या नाही, दुसरीकडं कोरोनामुळं वर्षभर लोकांचा पूर्ण वाया गेला, सगळे धंदे कोलॅप्स झालेले आहेत, लोक कर्जबाजारी झालेले आहेत, बँकेचे हप्ते गेलेले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जर परत करवाढ केली तर व्यापारी टिकू शकणार नाही, सोलापूरचा व्यापार पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळं कुठली दरवाढ करवाढ करू नये अशी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेजण त्यांना विनंती करतो। अनेक विषय असे आहेत की कर आणि दरवाढ, शुल्कवाढ, बगीचा ओसाड आहेत आणि इथं मात्र बगीचाला लहान मुलाला 10 रुपये आणि मोठ्या माणसाला 30 रुपये। आज अजंठावर सगळे विषय बघितले तर कर वाढचे आहेत। भारतीय जनता पार्टी सत्तेवर येताना सांगितलं की दररोज पाणी देऊ, आज 5 दिवसाला पाणी मात्र बिल मात्र 365 दिवसाचा घेत आहे। आता तुम्ही बघताय की प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ करत असताना एकीकडे सोलापूर शहराला तुम्ही सुविधा देऊ शकत नाही। आता तुम्ही सांगता की ह्यामध्ये टॅक्सेस वाढ होते, झाडूपट्टी वाढ होते, आज झाडूपट्टी तुम्ही हे वाढ करत असताना सोलापूर शहरामध्ये 4 दिवसाला 1 रुपया बघितली झाडाला, ह्यांच्याकडे वाढवाले नाहीत, झोनची निर्मिती नाही, चेअरमन स्कूल बोर्डला चेअरमन नाही, स्टँडिंगला चेअरमन नाही, एवढी वाईट स्थिती ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झाले। आलेल्या भाजपने काल तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना सुद्धा आपल्याला जाहिराती देण्याचा आदेश असताना सुद्धा त्यांनी जाहिरात नाही दिली। खरं तर ही परंपरा आपल्या महापुरुषांचा अपमान करणारीच आहे। अशी परंपरा जर आज आपण खपवून घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आपल्या जे राष्ट्रीय सण असतील, यावेळेस आपण जाहिरात देऊन आपलं अभिवादन करतो, पण ही खंडित करण्याचं काम जर सत्ताधारी करत असतील तर ती निषेधार्थ आहे। तुम्ही बघितलं असेल आज प्रत्येकाच्या हातामध्ये बोर्ड आहेत, त्या बोर्डावर एक एक विषय अशा पद्धतीचे लिहिलेले आहेत की त्या विषयाचा सोलापूर शहराच्या सर्व नागरिकांचा डायरेक्ट संपर्क संबंध असलेले असे विषय आहेत। आज सुविधा कमी कर जास्त, सुविधा कमी आणि कर जास्त, आज करवाढीचे बरेचसे विषय आज सभागृहात येणार आहेत, त्या सर्व विषयाला आमचा विरोध आहे। आम्ही सगळे एकत्रित येऊन ते विषय हाणून पाडू। सोलापूर शहराची बकल अवस्था झाली या संदर्भात सर्व सभागृहातल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने आम्ही शहरामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 4 वर्षामध्ये BJP ने काय केलेलं नाही, प्रशासनाचं धोरण या ठिकाणी आम्हाला समजत नाही, पण आम्ही हे फलक लावून या ठिकाणी निषेध केलेला आहे।